प्रेस क्लब ऑफ बेंगलुरु वतियिंद वार्षिक विशेष प्रशस्ति समारंभ हम्मिकोळ्ळलायितु। बेंगलुरिन प्रेस क्लब कार्यक्रम नडेयुत्तिद्दु माध्यम विविध विभाग 32 साधकरिगे प्रेस क्लब वार्षिक प्रशस्ति नीडि सन्मानिसलायितु। इन्नु कार्यक्रम एआईसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सचिव सोमशेखर निराणि मत्तितरुरु भागियागिद्दु मल्लिकार्जुन खर्गे 2022 वर्षद व्यक्ति प्रशस्तियन्न प्रदान माडलायितु। इदरोंदिगे सचिव मुरुगेश निराणि एसटी सोमशेखर 2022 वार्षिक विशेष प्रशस्ति समारंभद प्रेस क्लब कार्यक्रम नडेयता इदे। कर्नाटक प्रतिपक्ष नायक स्थानदिंद नंतर लोकसभा चुनाव के स्पर्धी केंद्र कार्मिक सचिव कर्नाटक के बहुत दोड्डदाद योजने अत्यंत यशस्वी मल्लिकार्जुन खर्गे विशेषवा कलबुर्गियलिरुवंता हॉस्पिटल बेंगलुरिन ईएसआई आस्पत्र अनेक कार्यक्रम पत्रकर्त वेज बोर्ड पत्रकर्त सौलभ्यवेद मल्लिकार्जुन खर्गे अवंतना ना हम्मिया स्मरसकोलबहुदु। मल्लिकार्जुन खर्गे 2014 ರಿಂದ लोकसभा विरोध पक्ष नायक अरे कांग्रेस पक्ष नायक सर्विस सेक्टर इवेलू सहित इडी जगत कर्नाटक कड़े नोड़ आगद जो इवत 388 R&D सेंटर्स जगत राज्य बेंगलूरु कर्नाटक अवंत ना हम्मेदी हेलबू अदर जो इवत स्टार्टअप इतना बहुत हूँता है देश स्टार्टअप बेंगलूरु ना अभिमान पड़ो अदर जो ना फॉर्च्यून 500 कंपनी जो करती 500 कंपनी 400 की हेच्चु कंपनी नम बेंगलूरु कर्नाटक हेमे तरह इन संतोष अंदर फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट FDI करती कल 5 क्वार्टर अंदाज 1.5 वर्ष सतत देश कर्नाटक राज्य हूड़क मुंचूण बहुत अभिमान संगत जो ईज आफ डूंग बिजनेस एलू सहित कर्नाटक राज्य नम सरकार हिंदी बंद नलवडे कृष्णराजबेडियर हिड़ू कर्नाटक इन्वेस्टर फ्रेंडली स्टेट अवंथदे इंप्रूव आगे वाले क्लाइमेट वाले लैंड आर्डर एल रीतियाल सहित सुसज्जित बेंगलूरु साकष्टु यूनिवर्सिटी इंजीनियरिंग MBA कल्तिरुवंता PhD होल्डर्स चार्टर्ड अकौंटेंट्स स्किल्ड एंड सेमी स्किल्ड वर्कर्स स्थान बेंगलूरु अदर जो नान इष्टे विनंती यहा रीति आवत्तिन संदर्भदल्लि यावदे रीतियिंद अनुकूलते कम्युनिकेशन संदर्भदल्लि मैसूर महाराजरु दारिदीपवागि युवकरिगे दारियन्न तोरिसिकोट्टिद्दारे अदरंते नावु सहित अवर गुरियन्न आत्मनिर्भर भारतवन्न माडबेकु अन्नुवंतदित्तु नावु जास्ति ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರೆಸ್ಸಿನ ಜನರಿಗಾಗಲಿ ಅಚ್ಚ ಅಥವಾ ಮೀಡಿಯಾ ಓನರ್ಸ್ ಗಳ ಅಥವಾ ಮೀಡಿಯಾ ಪತ್ರಿಕೆ ಟಿವಿ ಈ ನಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ಯಾವುದೇ ಇರಲಿ ಇದರ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನ ಜನ ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ನಾವೇನಾದರೂ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲಿ ಸತ್ಯಾಂಶ ಇದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಹೊರಗೆ ತರಬೇಕು ಅಂತಕಂತ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಹೇಳಿಕೆ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಬರವಣಿಗೆ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೇಲೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅದರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಕೊಟ್ಟಂತ ಬರವಣಿಗೆ ನೀವು ಹೇಳಿದಂತ ಮಾತುಗಳು ನೀವು ಕೊಟ್ಟಂತ ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ನಾವು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಹೊರಗಡೆ ಆಗಲಿ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಈಗ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಇವರು ಮುರುಗೇಶ್ ನಿರಾಣಿ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಮೈಸೂರು ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರು ಅದು ನಮ್ಮಲ್ಲಂತೂ ನಾವು ಬಂದಾಗ ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರು ಬಂದಾಗ ಬಂದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೆ ಉಳಿದಿದೆ ಅದು ಇರಲಿ ಬಿಡಿ ಆದರೆ ಇವತ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ
ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನೀವು ನಾವೆಷ್ಟೇ ಬಂಡವಾಳಗಳು ತರಬಹುದು ಆದರೆ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಎಷ್ಟು ಜನರೇಷನ್ ಆಗಿದೆ ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಮಹತ್ವದ ಏನಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಯಾಕಂದ್ರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತಲೂ ಎಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗಿವೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಅದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಅದು ಕೆ ಸಿ ರೆಡ್ಡಿ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇರಬಹುದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅನೇಕ ನಾಯಕರು ಇಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ಸ್ ಬಹಳಷ್ಟು ತಂದ್ರು ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ಸ್ ಬಹಳಷ್ಟು ತಂದ ಮೇಲೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರಿಗೆ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಸಿಕ್ತು